नमः शिवाय। मित्रांनो, ज्या व्यक्तीच्या मागे शनीची साडेसाती लागलेली आहे त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। त्या व्यक्तीने कितीही मेहनत केली, कितीही कष्ट केलं, तरीही पाहिजे तेवढा पैसा हाती लागत नाही। प्रत्येक कार्यामध्ये अडचणी येत राहतात, कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही। व्यापार धंदा असेल, व्यवसाय असेल, त्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला फायदा होत नाही, दिवसेंदिवस त्यामध्ये तोटाच होत जातो। आणि यदा कदाचित जर आपल्याला फायदा झाला, तो पैसा आपल्या हातामध्ये आला, तरी सुद्धा तो पैसा आपल्या घरापर्यंत पोहोचत नाही। त्याआधीच आपल्यावर काही ना काही संकट ओढवतं आणि त्यामध्ये हा पैसा विनाकारण खर्च होतो। मित्रांनो, शनीच्या साडेसातीचा सर्वात जास्त परिणाम बघायला मिळतो तो म्हणजे व्यापार धंद्यावर किंवा नोकरीवर। ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये पैसा येतो, धन येण्याचा जो मार्ग आहे तो सर्वात आधी बंद होतो आणि यामुळे आपल्या घरावर अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या येतात। आपल्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो आणि कितीही प्रयत्न केलं तरीही हे कर्ज संपता संपत नाही। आणि अशा वेळी ती व्यक्ती मानसिकरित्या खचली जाते, शारीरिक दृष्ट्या सुद्धा ती दुर्बल बनते। घरामध्ये वारंवार कोणी ना कोणी आजारी पडत असतं आणि या आजारपणामध्ये जेवढा काही पैसा घरात आहे तो सुद्धा खर्च होऊन जातो। तर मित्रांनो, या सर्व समस्यांचं निराकरण करणारा, शनीची साडेसाती दूर करणारा, अत्यंत प्रभावी असा शनिवारच्या दिवशी करायचा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मित्रांनो, हा उपाय आपल्याला फक्त एकच शनिवार करायचा आहे। मात्र एकदाच केलेल्या या उपायाने तुमच्या मागे असणारी शनीची साडेसाती मोठ्या प्रमाणात कमी होईल। हा उपाय आपण कोणत्याही शनिवारी करू शकता। ज्या दिवशी आपण हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपल्या आसपास जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाजवळ आपण जायचं आहे। जाताना घरून आपण तांब्याभर स्वच्छ जल घ्यायचं आहे। या जलामध्ये थोडीशी खडीसाखर, 1 ते 2 खडीसाखरेचे खडे टाकायचे आहेत, यासोबतच तेलाचा एक दिवा, मग तेल कोणतंही असेल तरी चालेल, मोहरीचं असेल तर अतिउत्तम, हा तेलाचा एक दिवा घ्यायचा आहे। आणि 3 ते 4 मीटर काळा धागा, कोणताही काळा धागा 3 ते 4 मीटर घ्यायचा आहे आणि ही सामग्री घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपण जो दिवा आणलेला आहे, तेलाचा दिवा, त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आणि जे तांब्याभर जल आपण आणलेलं आहे खडीसाखर मिश्रित, ते जल या पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याशी मनोभावे अर्पण करायचं आहे। हे जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा निरंतर जप आपल्याला करायचा आहे। आता पाणी अर्पण केल्यानंतर आपण जो काळा धागा आणलेला आहे तो धागा पिंपळाच्या झाडाला 7 वेळा बांधायचा आहे। ज्याप्रमाणे वडाच्या झाडाला महिला फेऱ्या घेतात, अगदी त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारत हा धागा आपण बांधायचा आहे। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की फेऱ्या मारल्यानंतर जर हा काळा धागा शिल्लक राहिला तर तो आपण त्याच ठिकाणी ठेवून द्यायचा आहे, पुन्हा आपल्या घरी घेऊन यायचा नाही। धागा बांधून झाल्यानंतर आपण मनोभावे हात जोडायचे आहेत आणि या पिंपळाच्या वृक्षाला मनोभावे प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनामध्ये जी काही संकट येत आहेत, जी काही शनीची साडेसाती आहे, तिचं निवारण व्हावं, त्यातून आपली मुक्तता व्हावी, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी व धन येण्याचे सर्व मार्ग खुले व्हावेत। घरातील आजारपण दूर व्हावं, करणी बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर तिचा सुद्धा नाश व्हावा, अशी मनोमन प्रार्थना आपण करायची आहे। आणि आता या पिंपळाच्या झाडाखाली बसूनच फक्त 1 वेळा हनुमान चालीसाचा पाठ आपण मनातल्या मनात करायचा आहे। मित्रांनो, हनुमान हे सर्व संकटांचा नाश करणारे आहेत। श्री हनुमानांची पूजा केल्याने कुंडलीतील शनी दोषापासून व शनीच्या साडेसातीपासून आपल्याला मुक्ती नक्की मिळते। तर हा अगदी साधा सोपा उपाय कोणत्याही शनिवारी फक्त एकदा नक्की करून पहा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।